नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्थायी समितीला चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी अडके यांनी हा अर्थसंकल्प स्वीकारला. 1880.50 कोटींच्या अर्थसंकल्पात शहराचा समतोल विकास साधेल असा प्रयत्न असून यावर्षी नगरसेवक निधीचा समावेश करण्यात आल्याची माहिती आयुक्त गमे यांनी सभागृहात दिली. आज आपण स्थायी समितीला बजेट सादर केलेला आहे आणि या बजेटमध्ये मुख्य आपण पूल, उद्यानं, परिवहन, नगरसेवक, प्रभाग निधी, कर्मचारी कल्याण, आरोग्य या सर्व गोष्टींना प्राधान्य दिलेलं आहे आणि हे करत असतानाही ठराविक एखाद्या मोठ्या प्रकल्पाला जास्त निधीची तरतूद करण्याऐवजी समतोल विकास शहराचा कसा होईल याच्या दृष्टीने सर्व भागामध्ये काम कसं होईल याचा आपण प्रयत्न केलेला आहे. एकूण महसुली खर्च जो आपला आहे तो 1016 कोटी अपेक्षित आहे. भांडवली खर्च 821 कोटी रुपये आपण केलेला आहे, प्रस्तावित केलेला आहे आणि सुधारित आपण जे 18-19 बजेट आपलं आहे त्यामध्ये 1431 कोटी खर्च आणि मूळ बजेट जे आपलं होतं ते 1893 होतं आणि त्याप्रमाणे ह्या वर्षी जे आपण बघितलं तर साधारण 1300 कोटीची वेगवेगळ्या विकास कामांची मागणी होती आणि मग त्यामधनं आम्ही छाननी करून जे कामं करता येण्यासारखे आहेत त्यांचा प्रयत्न म्हणजे सर्व चर्चा विचारने करून हे कामं प्रस्तावित केलेलं आहे आणि हे करत असताना शहराचा समतोल विकासासाठी आम्ही विचार केलेला आहे. 2022 अखेर जर आपण पाहिलं मागच्या वर्षाचं तर साधारण प्रत्यक्ष जमा आमची 1147 कोटी झालेली आहे आणि खर्च आत्तापर्यंतचा 968 कोटी झालेला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती जर आपण विचार केला तर सिल्की अंदाजपत्रक मी सादर केलेलं आहे आणि यावरनं आपण जर व्यवस्थित जर नियोजन झालं तर मला असं वाटतं की महापालिकेमध्ये कोणत्या प्रकारची आर्थिक अडचण पुढच्या वर्षामध्ये आपल्याला येणार नाही. फक्त आपल्याला जे नियोजनबद्ध जे कामं प्रस्तावित केलेली आहेत त्याप्रमाणे करणं अपेक्षित आहे आणि महापालिकेचा कॅश फ्लो यावर्षी आपला चांगला राहिलेला आहे. आज जर बघितलं आपण जमा आणि खर्च यामध्ये जर जमामधनं जर खर्च मायनस केला तर 179 कोटी आपला आता कॅश फ्लो नेट आपल्या हातामध्ये आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की योग्य जर नियोजन आपण केलं तर विकास कामांना आपल्याला गती देता येईल आणि चांगल्या सुविधा नागरिकांना आपल्याला देता येतील अशा प्रकारचं बजेट आज मी सादर केलेलं आहे. याबाबत सभापती हिमगौरी अडके यांनीही माहिती दिली. शहराच्या विविध भागांमध्ये म्हणजे पंचवटी, गंगापूर रोड आणि इतर भागांमध्ये समतोल साधण्यासाठी अशी 3 नाट्यगृहं त्यांनी याच्यात धरलेली आहे. शिवाय PPP तत्वावरती कानेटकर उद्यान आणि इतर महत्त्वाचे उद्यान आम्ही विकसित करत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशनसाठी डिजिटायझेशन आणि नगरसेवक निधी व प्रभाग विकास निधी हे दोनही धरण्यात आलेले आहे आणि साधारण प्रत्येक नगरसेवकाला आयुक्तांनी जे काही बजेट दिले त्यानुसार प्रत्येक नगरसेवकाला 39 लाखाची तरतूद अशी धरण्यात आली आहे. ते 39 लाखामध्ये प्रत्येक नगरसेवक चांगलं काम करू शकतील असं आम्हाला वाटतं आणि त्यामध्ये आता स्थायी जे काही सुचवेल, जे आम्ही काही बदल म्हणण्यापेक्षा जे काही अजून एक सजेशन्स येतील सर्व सदस्यांचे ते कन्सिडर करून आम्ही हे बजेट जे आहे ते दुरुस्तीसह पुढे महासभेत सादर करू. सभागृहात दिनकर पाटील, उद्धव निमसे, बंटी तितमे, मुशीर सय्यद, मीरा हंडगे आदी नगरसेवक उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.